कुछ तो बात है ना मुझ में, कुछ तो बात है कि सदियों दुश्मन रहा है जमाना, फिर भी हस्ती मिटती नहीं है, कुछ तो बात है। हे सगळं झालं ना की खरंच थांबायची इच्छा आहे, थांबून जाऊया। शिवसेनेच्या एका माणसाचं कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी पर व्हिडिओ पैसे दिले जातात आणि हे वाईट आहे। ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला कदाचित लोकसभेची आचारसंहिता लागेल। निनांद्याला 12 बुद्धे असतात, ज्याला नांदायचंच नाही तो 12 कारण सांगतो, त्यांनी हेरून ठेवलेले आहेत आणि ते 3 अशा पद्धतीने हेरलेले आहेत की कदाचित त्यांच्या स्क्रिप्टमध्ये ते सांगितलेलं असतं। 55,000 जर ते त्यांना बोलू शकतात तर आपले कष्टानं मिळालेल्या 85,000 सुद्धा हे डोळा ठेवू शकतात। इकडे जर भाजपच्या जागांचं काही होत असेल तर मग तिकडे भाजपवाल्यांनी थोडंसं की चला चला ताई आल्या तर बरंच होईल असं पण काही असू शकतं। 40 लोक जे गेलेले आहेत ते प्लस 40 असं आम्ही 40+40 एक टार्गेट आमच्या डोक्यात आहे। पॉलिटिकल पार्टीजची क्रेडिबिलिटी गमावण्याचं सगळं जे श्रेय आहे ते देवेंद्रजी आणि भाजपाला जातं। मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी मंत्री नाही, मी साधा नगरसेवकसुद्धा नाही आहे, मग माझं बोलणं का गांभीर्यानं घेताय तुम्ही? नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत आहे शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे। गेल्या 3 महिन्यापूर्वी त्या आपल्याकडे आलेल्या होत्या, आपल्याशी त्यांनी सविस्तर संवाद साधलेला होता। त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदललेलं आहे, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं झालेलं आहे। जे त्यांचे सहकारी होते ते सहकारी सोडून गेलेले आहेत आणि शिवसेनेची गळती थांबायचं काही नाव घेत नाही आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, लेट्स अपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। थँक्यू। लेट्स अपच्या सर्व दर्शकांना सस्नेह जय महाराष्ट्र। ताई, आता जवळपास तुम्हाला शिवसेनेत येऊन आता वर्ष झालेलं आहे, तुमचीही वर्षपूर्ती शिवसेनेमध्ये होते आहे, तर शिवसेनेतला गेल्या वर्षभरातल्या अनुभवाचं वर्णन तुम्ही कसं कराल? 28 जुलैला आत्ता मला 1 वर्ष पूर्ण होईल। 11 महिन्यांचा प्रवास मी पूर्ण केलेला आहे। या 11 महिन्यात जग नव्याने बघायला मिळालं, माणसं नव्यानं बघायला मिळाली, सगळ्याच लोकांचे पाय किती मातीचे असतात तेही बघायला मिळाले, निष्ठावान कोण असतात आणि अगदी जिकडे हवा तिकडे थवा असे लोक कोण असतात तेही फार जवळून बघायला मिळाले। राजकारण आम्ही जसं समजतो, म्हणजे 10 महिन्यापूर्वी मीही सर्वसामान्यांच्यासारखी आम्ही जसे पारावर गप्पा मारताना राजकारणाबद्दल बोलले, क्लासरूममध्ये बोलले, इतकं राजकारण सहज नाही। ते वरून जेव्हा आपण बघतो त्यावेळेला ते वेगळं दिसतं, आत ज्यावेळेला त्या सिस्टीममध्ये असतो त्यावेळेला कधी कधी गंमत वाटते, कुतूहल वाटतं की अरे अच्छा हीच ती माणसं आहेत का ज्यांना आपण बाहेर आदर्श वगैरे मानतो, अशाही प्रकारचं वातावरण असतं। पण एक नक्की की या 11 महिन्यात मला महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय पोत नव्याने समजून घेण्यासाठी मदत झाली आणि या 11 महिन्यामध्ये मला निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने एक सर्वसमावेशक, कारण ओळख आधीच होती पण ती सर्वसमावेशक ओळख या पक्षाने दिली, त्याबद्दल निश्चितपणे मी पक्षप्रमुख आणि पक्षातल्या तमाम सहकाऱ्यांचे, मग ते आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब असतील, सचिन भाऊ आहिर असतील, अनिल परबजी असतील, रवींद्र वायकर असतील किंवा वैभव नाईक असतील, ओमराजे निंबाळकर असतील, या सगळ्याच मंडळींचे आभार मानले पाहिजेत। कारण ही सगळी माणसं पावला पावलावर माझ्यासोबत आहेत। आमच्या संजनाताई घाडी त्यासुद्धा फार मेहनतीने लढत आहेत आणि निकराची झुंज देत आहेत। जसे म्हणजे साथ देणारे लोक आहेत तसे पायात पाय घालणारे लोक पण तुम्हाला भरपूर अनुभव या काळामध्ये आले असतील। पायात पाय घालणारे लोक म्हणण्यापेक्षा ना, ज्यांना पक्षाबद्दल काही घेणं देणं नाही किंवा ज्यांचा एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात आहे किंवा जे म्हणजे आता नसतील असे कोणी, जे इकडे तनाने थांबलेले होते, मनाने केव्हाच तिकडे गेलेले होते, कारण तिकडच्या पुढच्या संधी ज्यांना सगळ्यांना खुणावत होत्या, अशा लोकांना जाताना काही कारणं सांगायची असतात, बिलं फाडायची असतात। आणि मी ते शिवतीर्थावरही म्हटलं होतं की निनांद्याला 12 बुद्धे असतात, ज्याला नांदायचंच नाही तो 12 कारणं सांगतो, तर तशी 12 कारणं सांगणारी जी माणसं आहेत त्यातली एक ठरलेली कारणं आहेत आमच्याकडे बाहेर जाताना। समजा जर आमच्याकडचा पुरुष नेता गेला तर तो कोणाचं नाव घेईल? तर तो सन्मान्य संजय राऊत साहेबांचं नाव घेईल। समजा युवा सेनेतला कोणी गेला तर कोणाचं नाव घ्यायचं? वरुण सरदेसाईंचं। आणि समजा जर महिला नेता गेली तर कोणाचं नाव घ्यायचं? तर सूक्ष्म अंधारेचं। तर असे 3 लोक त्यांनी हेरून ठेवलेले आहेत आणि ते 3 अशा पद्धतीने हेरलेले आहेत की कदाचित त्यांच्या स्क्रिप्टमध्ये ते सांगितलेलं असतं, कारण स्क्रिप्ट रायटर जे आहेत त्यांना भीती यांचीच आहे
कारण स्क्रिप्ट रायटरला माहिती आहे की सन्मान्य संजय राऊत साहेब असतील किंवा मी असतील, आम्ही छातीचा कोट करून शिवसेनेसाठी एक चिलखत म्हणून लढण्याची तयारी ठेवली आहे. टेनिक कॉस्ट आमचं काय व्हायचं ते होऊ देत, पण आम्ही लढणार आहोत असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला प्रत्येकाने एक स्ट्रोक मारायचा. म्हणजे तुम्ही बघितलं असेल बघा की एक माणूस रस्त्याने जात होता आणि त्याच्यासोबत एक छोटंसं बकरीचं पिलू होतं आणि त्याला एकाने विचारलं, अरे काय रे गाडव कशाला घेऊन चाललायस? अरे बापरे गाडव आहे का? थोडंसं पुढे गेला मग पुन्हा त्याला सांगतायत, अरे तुला कळतो की नाही, अरे हे मेलेलं जनावर कशाला घेऊन चाललायस? अरे हे तर जिवंत जनावर आहे. आणि चार पाच लोक ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्याची खरंच मनस्थिती खराब होते की अरेच एवढ्या सगळ्या चुका असतील का, इतक्या वेळा आपण चुकलोय का ओळखण्यामध्ये. असा काहीतरी भवताल संभ्रमित करण्याचे प्रयत्न हे स्क्रिप्ट रायटर असणाऱ्या रेशीमबागेतल्या आमच्या सगळ्या काय म्हणता येईल त्याला शेजाऱ्यांकडून, ही चुलत किंवा सावत्र भावंड नाहीयेत तर आमच्या ह्या सगळ्या एकेकाळच्या शेजार धर्म ते फार चांगला निभावत आहेत. परंतु मी वारंवार सांगते की मी बाबासाहेबांच्या चळवळीतनं आलेली आहे. पहिल्यांदा व्यक्तीला भयभीत करणे, नंतर त्याचा भवताल भ्रमित करणे आणि नंतर त्याचं चारित्र्यहनन करणे, याच्या तीन स्टेप आहेत. ते रेशीम बागेतनं पद्धतशीरपणे राबवण्याचा प्रयत्न करतात, आम्ही संभ्रमित होणार नाही. ही जी तुम्ही तीन नावं घेतली आहेत किंवा असे जे नेते असतात किंवा एक त्यांच्यासाठी एक उपमा आहे राजकारण नवीन आलेली किंवा जुनी पण असू शकेल, विठ्ठला भोवतीचे बडवे असं अशी एक नवीन हे आहे किंवा या बडव्यांचा आम्हाला फार त्रास होतो, विठ्ठलाबद्दल काही तक्रार नाही आहे. तर तुम्ही आता ती बडवे ही काय त्याला म्हणा पदवी प्राप्त केलेली आहे का असं म्हणता येईल? मला असं वाटतंय की बडवे या समाजाचा खरं तर यामुळे या हे लोक अवमान करत आहे. मध्ये काही बडवे समाजाच्या लोकांनी यावर आंदोलनही केलं, पण तरी सुद्धा जर तुम्ही मला बडवे म्हणणार असाल तर मला आवडेल. ते या अर्थाने आवडेल की आमच्यासारख्या काय म्हणता येईल त्याला प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या उपेक्षित माळरानावरच्या माणसांना जर तुम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये घेण्यासाठी जर तयार असाल, नाही तरी किमान गाभाऱ्यात घेताय अशी मनस्थिती जरी करत असाल तरी सुद्धा आमच्यासाठी सुदिन आहे. सो मी त्याला फार सकारात्मक अर्थाने नकारात्मक त्याच्यामध्ये अजिबात नाही. मी आयुष्य फार पॉझिटिव्हली जगते सर. माझ्याकडे कुठलीही नकारात्मकता नाही आहे, कारण हैच क्या आपले पास छिपने को सर. अच्छा, त्यामुळे अडकवायचा प्रयत्न अडकवणारे वेगवेगळ्या पद्धतीने करतात. पण त्यांना म्हणजे एक गंमत म्हणून सांगते, माझ्याकडे एक साधारणतः 80-85 हजार रुपये जमले तर मला असं वाटलं की आता आपण आपल्या फ्लॅटचे काही पैसे भरले पाहिजेत, प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये जमा करूया आणि म्हणजे आपल्याला व्याज कमी पडेल. पुन्हा मनात विचार आला, आईला म्हणलं लोकलही बेकार येत आहे. 55 हजारासाठी जर हे नवाब मलिकांना अडचणीत आणू शकतात, कारण आधी 55 लाख म्हणाले, नंतर म्हणाले 10 जास्तीचा लिहिलाय, 55 हजारच लिहायचं होतं. 55 हजारासाठी जर ते त्यांना बोलू शकतात तर आपले कष्टानं मिळवलेल्या 85 हजारावर सुद्धा हे डोळा ठेवू शकतात. तर म्हणजे बघा काय परिस्थिती असेल या देशामध्ये, या राज्यामध्ये, की फडणवीस साहेबांनी आणि भाजपाने किती वाईट वेळ आणली लोकांवर, की आपल्या निढळाच्या घामाचा, आपल्या कष्टाचा, आपण ट्युशन घेऊन कमावलेल्या पैशांचा सुद्धा, आपल्या चांगल्या कामासाठी, दोन नंबरच्या धंद्यात ना की फ्लॅटचं ऋण आपण फेडूया का, तर त्यात सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो की अरे देऊ की नको. इतकं म्हणजे तुमच्यावर इतकं वॉच आहे आणि इतकं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण होऊ शकतं. म्हणजे बीजेपीने काय, मला आधी वाटलं फक्त सबकॉन्ट्रॅक्ट टीका करण्यासाठी फक्त सबकॉन्ट्रॅक्ट काढले असतील, जसे की आपण बघतो ना म्हणजे राणे असतील, राणा असतील, कंबोज असतील, हे सगळे सबकॉन्ट्रॅक्टर लोक आहेत. तर मला आधी तेवढेच वाटायचे, नंतर आता लक्षात आलं की असं नाही आहे. तर काही प्रो बीजेपी चालणारे पोर्टल सुद्धा आहे की या पोर्टलवाल्यांना व्ह्यूजचे पैसे किती मिळतील ते सोडून द्या, पण तू भाजपची बाजू लावून धरतोय आणि एका शिवसेनेच्या एका माणसाचं कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी पर व्हिडिओ पैसे दिले जातात आणि हे वाईट आहे, हे फार वाईट आहे. तर अशाही काही गलिच्छ, म्हणजे इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात. ताई आता तुम्ही नीलम गोरेंबद्दल म्हणालात, त्यांनी ज्या शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनी भागात त्या राहतात तिथं त्यांनी एक नगरसेवक आणला नाही, तिथं अजून त्यांची शाखा नाही आहे. मग गेल्या 25 वर्षात त्यांना आमदार करताना, त्यांना उपसभापतीपद देताना किंवा त्यांना ताकद देताना शिवसेना नेतृत्वाच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती का की ते पक्षवाढीसाठी काम करत नाही आहेत, पुण्यात शिवसेना वाढत नाही आहे, ही पक्ष नेतृत्वाच्या गोष्ट लक्षात आली नव्हती का? म्हणजे जसे तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय तसंच हे शिवसेनेला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ना की
तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती का गेल्या 25 वर्षात? मला आधीच काहीच माहिती नाही, मला पक्षात येऊन फक्त 8 ते 10 महिने झालेले आहेत. पण 10 महिन्यात जे काही मी शिवसेना अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात मला जाणवलेली जी गोष्ट आहे ती मी मांडली. 10 महिन्याच्या आधीचं काय झालं, कसं झालं, त्यावर मी भाष्य करणं म्हणजे मला ते माहितीच नाही, तो प्रवासच माहिती नाही आहे, त्यामुळे मला त्याच्यातलं काही फार सांगता येणार नाही. आणि शेवटी काय होतं, मी म्हटलं की हितसंबंधांचं राजकारण करणं वगैरे, युतीचा काळ होता इथे, कदाचित हेही एक मोठं कारण असू शकतं कदाचित, की आम्ही तसे भाबडे आहोत, मैत्री निभावणारे आहोत, तर तुम्ही जर आम्हाला म्हणजे इकडे जर भाजपच्या जागांचं काही होत असेल तर मग तिकडे भाजपवाल्यांनी थोडंसं की चला चला ताई आल्या तर बरंच होईल, असं पण काही असू शकतं. परंतु मला वाटतं की मला आधीचं निश्चितपणे काही सांगता येणार नाही. रोजच आता राजकारणामध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत, प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. राऊतसाहेब म्हणतात की शिंदे गटातले 17 आमदार आमच्या संपर्कात आहे, तुमच्या कानावर कुठला आकडा आलाय? नाही, माझ्या कानावर आकडा आला नाही, माझ्या कानावर थेट बोलणं आलंय आणि ते शंभूराजी देसाईंचं आलंय. एका मराठी वाहिनीवरती मी आणि शंभूराजी देसाई एकत्र बोलताना स्वतः शंभूराजेच म्हणाले की जर तुम्ही आम्हाला साथ घातली तर आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ आणि हो येऊ, मग असं सगळं राजकारण होत असेल तर. गोगावले किती नाराज आहेत हे आपण पाहत आहात. बच्चू भाऊही काल बोलताना काहीतरी म्हणाले की आमची चूक झाली वगैरे. अर्जुन खोतकर जायला तयारच नव्हते, यशवंत जाधवांना फारसं पटलेलंच नाही आहे. मी असंही ऐकलं की काय तू संभाजीनगरचा आमदार, मला नावही आठवत नाही, अशी काही ना माणसं आहेत प्रभावहीन त्यांची नावच आठवत नाही आहेत. तर त्यांचं आणि काही गोगावल्यांचं म्हणजे भांडण झालं, हानामारीपर्यंत प्रकरण गेलं, फ्रस्ट्रेट आहेत लोक, चिडचिड होते लोकांची, तर अशी सगळी जी माणसं आहेत ही निश्चितपणे परतीचे वेध लागलेली असू शकतात. पण मला ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशी पुण्यातनं, प्रॉपर पुण्यातनं, पुण्याच्या आजूबाजूला दौंड, इंदापूर, सोलापूर, बार्शी, मोहळ या भागातनं खूप साऱ्या जिल्हा परिषद सदस्य किंवा नगरसेवक अशा लोकांचे फोन येत होते की ताई एकदा साहेबांनी ट्विट करायला पाहिजे की आता परत फिरा म्हणून. तर साहेबांनी काय करायचं, तुम्ही गेलात ना, साहेब काय करतील तुमच्यासाठी ट्विट, तुम्ही इतकं सगळं, नाही ताई आमची काय चूक आहे, असं झालं तसं झालं, तर ठीक आहे. म्हणजे आमदारांचं काय ते माहीत नाही, परंतु ही जी खालची जी चहलपहल आहे ती प्रचंड आहे आणि हे प्रचंड लोक आत्ता डिस्टर्बड आहेत. आणि त्या प्रत्येकाला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना असं वाटते की काय केलं पाहिजे. काहींचा जागांचा पण प्रश्न निर्माण होणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये, कारण जागा वाटपामध्ये आपण बघितलं असेल की दादा म्हणाले की आम्ही 90 जागा लढवणार, दादा 90 जागा लढवतील, 120-130 पुढे जागा भाजपा कदाचित घेईल, मग 130 आणि ह्या 90 म्हणजे साधारणतः 125 जागांचा आकडा जातो आहे सगळा. आणि मग 225 जागा, मग 50-60 जागेमध्ये पुन्हा अजून एखाद दुसरा कोणी घटक पक्ष असेल कदाचित तर त्यांना एखाद दुसरी जागा जाऊ शकते. जानकर साहेब त्यांच्यासोबत राहणार असतील किंवा अजून कोणी राहणार असेल त्यांच्यासोबत तर त्यांना जागा जाऊ शकते. आठवले साहेबांना काही जागा द्याव्या लागतील. अशा सगळ्या परिस्थितीत 50-55 जागेमध्ये यांचा गुजारा होईल का विधानसभेला? लोकसभेची पुन्हा तीच परिस्थिती आहे, कारण लोकसभेला आत्ता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की शिरूरच्या जागेचं काय होईल बरं. इकडे जालन्याची जागा रावसाहेब दानवेंना जाणार की अर्जुन खोतकरांना जाणार, की आता तिकडे राष्ट्रवादीचा क्लेम होईल तोही प्रश्न आहे. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पुत्र असणाऱ्या आमच्या श्रीकांत शिंदे त्यांच्याही जागेवरती गंडांतर येत आहे अशी चिन्ह आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माणसं डिस्टर्ब होणं फार स्वाभाविक आहे. म्हणजे मला खरंच भरतदादा गोगावले त्या दिवशी बोलत होते तर मलाही असं गलबलल्यासारखं झालं, वाईट वाटलं मला की ते जेव्हा म्हणाले की आता काय करणार, एक भाकरी मिळणार होती तिथे अर्धी भाकरी, आपली भावंडं उपाशी झोपत आहेत, आपल्या भावंडांच्या पदरात काही पडत नाही आहे. महाप्रबोधन यात्रेच्या पहिल्या सभेपासून मी हे सांगते आहे की मलाईदार खाती भाजपकडे आणि कपडे फाडायची खाती सगळी ही आमच्या सगळ्या चुकार भावंडांकडे, बरं तीही आता दिली जात नाही आहेत, तीही काढून म्हणजे हे बिनपगारी आणि फुलं अधिकारी असा सगळा कार्यक्रम होतो, तर हे वाईट आहे. ओके, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या एकत्रित सभांचं काही नियोजन? कारण दोघांचेही पक्ष फुटले, एक जण घरी बसला म्हणून त्यांचा पक्ष फुटला, दुसरे फार फिरले म्हणून त्यांचा पक्ष फुटला, तर काय नाही की तुम्ही याच्याकडे कसं पाहता आणि या दोघांसाठी स्ट्रॅटेजी तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? ही कारणं ना सर इतकी तकलादू आहेत ना,
एका गटाने म्हणायचं की आमचा नेता बाहेरच पडत नव्हता म्हणून आम्ही सोडलं, तर दुसऱ्या गटाने म्हणायचं आमचा नेता फारच बाहेर पडत होता घरात बसतच नव्हता म्हणून आम्ही सोडलं. या दोन्ही कारणांना काही अर्थ नाही, दोघांनाही सत्ता खुनावत होती हे जास्त खरं आहे. आता राहिला प्रश्न की दोघांच्या एकत्रित सभांचा. निश्चितपणे आम्ही बघतोय ते चित्र असं आहे की स्ट्रक्चरल पार्टीला कुठेच धक्का नाही आहे, एनसीपीच्या स्ट्रक्चरल पार्टीला पण तितकासा धक्का नाही आहे, आणि इकडे आमच्याकडे तर स्ट्रक्चरल फारच पक्क आहे, म्हणजे अगदी केसेस झेलण्यापर्यंत लोक तयार आहेत. परंतु आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आत्ता काही सभा घेणं शक्य नाही आहे. आता फार तर इनडोअर आमच्या सगळ्यांच्या मीटिंग चालू आहेत, जसं की काल उद्धवसाहेब गेले, पण काल गेले होते बैठकीसाठी आणि सभेचंच नियोजन झालं अशी स्थिती झाली. परंतु ॲक्च्युली ह्या सगळे संवाद दौरे होत आहेत, ते पवारसाहेबांचेही होतील कदाचित, आणि आमचे तर संवाद दौरे चालूच आहेत. सप्टेंबरपर्यंत आम्ही ज्या पद्धतीने शिवगर्जनाचे दौरे काढले तशा एक 8 ते 10 टीम डिवाईड करून महाराष्ट्रभर फिरण्याचं नियोजन आहे. आणि साधारणतः ऑक्टोबर 1 किंवा 2 गांधी जयंती त्याच्या पुढे मात्र सभांचं नियोजन सुरू होऊन जाईल. परंतु अशी पण एक शक्यता आहे की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला कदाचित लोकसभेची आचारसंहिता लागेल. अच्छा, तुमचा अंदाज आहे त्यावेळेस? हा लागेल, मध्यावधी होऊ शकतात, मध्यावधी होऊ शकतात. लोकसभा वेगळी घेण्याचं चाललेलं आहे असं मी ऐकते. कदाचित देवेंद्रजींना दोन्ही एकत्र पर्यटून न्यायचे असतील, परंतु केंद्रातल्या भाजपाकडून इतका करेक्ट कार्यक्रम देवेंद्रजींचा लागलेला आहे की वाढती निगेटिव्हिटी आणि हे सगळं बघता भाजपा रिस्क घेईल असं वाटत नाही. ओके, त्यामुळे आधीच निवडणं. मला एक दोन फक्त भाकितांमधून विचारायचं आहे. तुम्ही मगाशी तानाजी सावंतांचं पण भाकित केलं, आता मध्यावधीचं पण भाकित केलं, असं भाकित करा ठीक आहे, म्हणजे असं तुमचा अभ्यासित असं असू शकेल, पण संजय राऊत आणि तुम्ही त्यांची स्टाईल का उचलताय, तुमची वेगळी स्टाईल, असं काहीतरी जास्त बोलायचं आणि प्रत्यक्षात होत तर उलटच होतं, तर ती जर मला स्टाईल तसं मला थोडंसं वाटलं. सन्मान्य संजय राऊत साहेब, म्हणजे आमच्याकडे काय आहेत 20 आमदार आहेत, आहेत निलंबरी सुटून चालल्या त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही आणि पुढचंच बोलायचं हे जे आहे याला थोडस हास्यास्पद होतं कधी कधी. संजय राऊत साहेबांची स्टाईल वेगळी, माझी स्टाईल वेगळी. राऊत साहेब फार मोठे नेते आहेत, खासदार आहेत, सामनाचे संपादक आहेत, आणि पक्षासाठीचं त्यांचं योगदान, त्याच्यापुढे माझं योगदान अत्यंत किरकोळ आहे. फार म्हणजे मी त्यांच्यासमोर अगदी 2 दिवसाचं जन्मलेलं बाळ म्हटलं तरी चालेल असं आहे ते. त्यामुळे त्यांची स्टाईल काय, त्यांची हिंमत पण आपण करू शकत नाही. बोलण्याच्या मी भाकीत म्हणून पण नाही, मी बोलण्याच्या ओघात तुम्हाला सांगितलं की तानाजी सावंतांची गच्छंती होऊ शकते, हे माझं अनालिसिस आहे, भाकीत नाही. हे पॉलिटिकल प्रिडिक्शन्स, हे अनालिसिस आहे की त्यांची गच्छंती होऊ शकते, कारण त्यांच्याबद्दल एक नकारात्मकता केंद्रात आणि राज्यातल्या भाजपामध्ये आहे. आणि त्याच वेळेला नीलम गोरे जरी आयुर्वेदातले असला तरी डॉक्टर आहेत आणि प्लेसमेंट करायचीच आहे, तर ती होऊ शकते. मध्यावधी निवडणुकांचं जे मी बोलले ना, तर त्याला आधार आहे. मला वाटते भाजपचंच एक नेते आत्ता 2-4 दिवसांपूर्वी बोलताना म्हणाले की आता ऑक्टोबरला तर आता लोक आचारसंहिता लागणारच आहे आणि आपल्याला सगळ्यांना निवडणुकांच्या तयारीला लागायचं आहे. इनफॅक्ट नांदेड आणि अकोल्याच्या सभेमध्ये अमित शहांनी सुद्धा की अब हमें तयारी को लग्न आहे वगैरे याचा लोकांना अंदाज दिलेला आहे. सो हे जे सगळे बदल जर आपण बघितले, किंवा दादांचं आत्ता तिकडे जाणं, खरं तर एवढं संख्याबळ असताना आत्ता दादांचा गट तिकडे घेण्यामध्ये भाजपला काहीच हाशील नव्हतं, परंतु ज्या पद्धतीच्या वेगवान हालचाली दिसत आहेत त्यावरून निश्चितपणे निवडणुका लागतील हे भाकीत नव्हे. मी कोणी पोपटवाला भविष्य कारण. यापुढील पक्षासाठी आव्हाने काय असतील किंवा तयारी काय असेल पक्षांची? 40 लोक जे गेलेले आहेत ते +40 असं आम्ही 40+40 एक टार्गेट आमच्या डोक्यात आहे पहिल्या टप्प्यातलं, आणि नंतर मग बाकीच्या जागांचं. पण 40+40 फॉर्म्युला आत्ता आम्ही त्याच्यावर काम जास्त करत आहोत. आणि त्याच्यासोबतच आम्हाला जे दिसतं आहे की सोशल मीडियामधून जे कोणी उद्धवसाहेबांची बाजू मांडतात अशा लोकांना धरपकड सत्र चालू आहे. मध्ये आदित्य चव्हाण, मनोज चव्हाण या पोरांना उचलण्याचा प्रयत्न केला, आशा रसाळवर कारवाई झाली, अतुल राजभवरवर कारवाई झाली, तिकडे ती आमची रोहिणी शिंदे नावाची जी आमची एक कार्यकर्ती होती तिच्यावरती कारवाई झाली.
अशा रोजच्या कारवाया होत आहेत, तर अशा सगळ्या लोकांच्यासाठी एक लीगल फोरम उभा करून, कारण हे लिहिणारे हात बंद करून किंवा जे ओपिनियन मेकर्स आहेत त्या ओपिनियन मेकर्समध्ये एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे, तर तो प्रयत्न कसा आम्हाला थांबवता येईल त्याचा आम्ही जास्तीत जास्त विचार करतो आहे. तिसरी गोष्ट अशी की या सगळ्यांमध्ये जे आम्हाला जाणवते, चर्चा काय होत आहे बरं, सतत चर्चा होते समान नागरी कायद्यावर, चर्चा होते अजून कुठल्या गोष्टीवर, चर्चा इकडे अमित शहा येतात, हमने 370 किया की नाही, हमने ये किया की नाही, मुळात 370 असेल किंवा समान नागरी कायदा असेल यावर शिवसेनेने भूमिका फार स्पष्टपणाने मांडलेली आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या काळात असे भावनिक मुद्दे काढण्यापेक्षा आत्ता महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे काय आहेत त्यावर काम करणं जास्त गरजेचं आहे, आणि शिवसेना त्या मूळ मुद्द्यांवरती जे लोकाभिमुख प्रश्न आहेत त्या लोकाभिमुख प्रश्नांवरती जास्त फोकस करू इच्छिते, आणि त्या प्रश्नांवर म्हणजे जे मुद्दे सेना भाजप युतीसोबत एकत्र असताना जे अजेंडे होते त्याच्यावर तर शिवसेना आजही कायम आहे, ते कधी सोडलेले नाहीत शिवसेनेने, तो समान नागरी कायद्याचा असेल किंवा इतर कुठले असतील, परंतु आत्ता मूळ मुद्दा काय आहे तर शिवसे महाराष्ट्राचे जे बर्निंग इश्यू आहेत त्या बर्निंग इश्यूजवर काम करणे. की माध्यमांना प्रश्न पडतो की अमुक एका पक्षामध्ये फूट पडली किंवा गळती थांबत नाही, अरे पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत हा विषय जास्त महत्त्वाचा नाही आहे का? एकीकडे बांधावर शेतकरी मरतोय आणि नोकरी मिळत नाही म्हणून त्याचं पोरगं शहरात मरतं हा भीषण प्रश्न नाही का? महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येतोय हे किती भीषण आहे यावरती कोणी बोलत नाही आहे. तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते आम्ही जरा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की निवडणुकीचा जो जाहीरनामा असेल त्या जाहीरनाम्यावर आम्हाला आधी काम करावं लागेल. आम्ही तो आमचा मॅनिफेस्टो आत्ता त्याच्यावरती जास्त फोकस करतोय आणि सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आम्ही ते वर्कआउट करू. ताई, अजित पवारांच्या बंडाला तुम्ही क्रांती म्हणाल की उठाव? ज्याला त्याला प्रगती करण्याचा अधिकार आहे, प्रगतीचा त्यांनी म्हणजे ज्याने त्याने आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्या व्याख्या ठरवायच्या असतात, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, पाडगावकरांची कविता फार चांगली आहे की मराठीमध्ये इश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क हे त्याचं नेम असतं, प्रेम हे तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, दुसऱ्याचं ते लफडं असतं आणि आपलं ते प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. त्यामुळे तुम्ही त्याला बंड म्हणा, क्रांती म्हणा, उठाव म्हणा, इकडे आम्ही काय गद्दारी म्हणा, विश्वासघात म्हणा, काहीही म्हटलं तरी अल्टिमेटली गोष्ट एकच येते की सत्तास्थानी जाण्याचा मार्ग जवळ केला जातो. तर सत्तास्थानी जाण्याचा मार्ग जवळ करण्याचा अधिकार ज्याला त्याला आहे, प्रश्न फक्त इतका आहे की भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर काय होतील. कारण अशा पद्धतीने जर पक्ष फुटायला लागले ना तर क्रेडिबिलिटीचा प्रश्न उरतो. जर कुठल्याच राजकीय पक्षाची क्रेडिबिलिटी नाही राहिली तर उद्या मलाही वाटू शकेल, म्हणजे मला वाटेल ना उद्याला की अरे बाबा मी अमुक एका आमदाराचा अमुक एका उमेदवाराचा मी प्रचार करायला गेले, मी जीव तोडून त्याच्याबद्दल बोलले, मी त्याला निवडून आणलं आणि तोच फुटला आणि गेला तर का त्याचा प्रचार करायचा, मी का प्रचार करायचा, तुम्ही का मत द्यायचं, हा सगळाच प्रश्न आहे. एकूण पॉलिटिकल पार्टीजची क्रेडिबिलिटी गमावण्याचं सगळं जे श्रेय आहे ते देवेंद्रजी आणि भाजपाला जातं. भाजपाने जे लोकशाहीचं नुकसान केलं आहे, राजकीय पक्षांच्या विश्वासार्हता ज्या पद्धतीने धोक्यात आणल्या आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण जे अस्थिर झाले, याचा सगळ्यात मोठा धोका काय आहे माहिती आहे का? की राजकारण जितकं अस्थिर होतं तितकं उद्योजक गुंतवणूक करण्याला धजावत नाहीत. आज महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यात जातात, त्याचं कारण हेही फार मोठं आहे की महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर आहे आणि ते अस्थिर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न टीम देवेंद्र आणि टीम भाजपा यांच्याकडून केला जातो. ताई, तुमच्यावर बीडमधून लोकल जे नेते आहेत त्यांच्याकडून आरोप होत आहेत, जे आमदार सोडून जात आहेत त्यांच्याकडून आरोप होत आहेत, तर सुषमा अंधारे यांच्यामुळं लोकलपासून वरच्या नेत्यांपर्यंत सगळे अस्वस्थ होत आहेत का? सुषमा अंधारेंच्या बाबतीत नेमकी शिवसेनेची भूमिका काय असणार आहे, आमदारकी की खासदारकी? व्यवस्थेला हादरे बसत आहेत हेही नसे थोडके. मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी मंत्री नाही, मी साधा नगरसेवक सुद्धा नाही आहे. मग माझं बोलणं का गांभीर्यानं घेताय तुम्ही? मी उद्योगपती नाही, मी म्हटलं की मला फार मोठी लिगसी नाही, कुणीच नाही आहे मी, तरीही माझ्या म्हणण्याला इतकं का महत्त्व देताय तुम्ही? कुछ तो बात है ना मुझमें,
कुछ तो बात है कि सदियों दुश्मन रहा है जमाना, फिर भी हस्ती मिटती नहीं है, कुछ तो बात है। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला भविष्यात काय असेल, मी काय असेल, तर मला असं वाटतं की मी मघाशीही म्हटलं की शिवसेना सत्तेत आली तरी आपण पुन्हा ट्युशन घ्यायला मोकळे आहोत। आणि ट्युशनच का घ्यायच्या भाई, त्याचं पण कारण सांगून टाकते। मी का ट्युशन घेते त्याचं, की एवढी हुशार बाईन प्राध्यापक का बरं नसेल, तर या सगळ्या संस्थांना डोनेशन देण्या इतके पैसे नव्हते माझ्याकडे, ज्यामुळे मला माझ्या ट्युशन्स घ्याव्या लागल्या। ह्या सगळ्या भांडवली लोकांमध्ये आपल्याकडून आपल्याला काहीच अपेक्षा नाही। आली आहे का इथे 20 वर्ष जीव तोडून संविधान संविधान कायदा 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 ओरडत होते, आत्ता कायदा धोक्यात आला आहे, मी किती ओरडून सांगितलं तर लोक ऐकणार नाहीत, त्यासाठी मला त्या सगळ्या घाणीत उतरून काम करावं लागेल, मला त्या सगळ्या त्या स्ट्रीममध्ये यावं लागेल, म्हणून मी आली आहे। पण ते आल्यावर ते काय प्रकार आहे, किती तो जीवघेणा आहे, किती तो त्रासदायक आहे, ते लक्षात येतं। आणि सज्जन माणसं, सामान्य माणसं का त्याच्यापासून लांब राहतात तेही लक्षात येतं। एस्टॅब्लिश लोकांची गोष्ट वेगळी, माझ्यासारखा माणूस जो काहीतरी नवं करू पाहतो आहे, जो क्रांती करू पाहतो आहे, नवा बदल आणू पाहतो आहे, सिस्टीममध्ये चेंज आणू पाहतो आहे, अशा माणसांना काम करणं, तत्वासाठी काम करणं हे किती अवघड आहे ते मी फार जवळून अनुभवते। पण मी अगदी म्हणजे हे प्रामाणिकपणे मी हे साहेबांना सुद्धा बोलून दाखवलं, सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा बोलून दाखवलं की साहेब हे सगळं झालं ना की खरंच थांबायची इच्छा आहे, थांबून जाऊया। पण आत्ताच नाही, मी थांबून जाऊया म्हणजे मी हार मानत नाही आहे, मी शस्त्र टाकत नाही आहे। मला जे इप्सित ध्येय आहे, जे मी माझ्या ट्विटरवर पिन करून ठेवलं आहे, की ज्या पद्धतीने तुम्ही वर्षाच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलात उद्धव साहेबांना, त्याच्या 100 पट अधिक सन्मानाने त्यांना पुन्हा वर्षावर स्थापित करणे हे माझं ध्येय पूर्ण करेन, आणि मग काय तो निर्णय घेईन। अजित पवारांच्या बंडानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही एक मागणी जोर धरू लागली आहे। त्याच्यामध्ये काही म्हणाल म्हणजे राऊत साहेब म्हणालेत की ठाकरे राज ठाकरे आमचे हे जवळचे मित्र आहेत, त्यांना त्याच्यासाठी मध्यस्थीची गरज नाही आहे। आणि त्याच्यानंतर अमित ठाकरे म्हणालेत की 2 भाऊ एकत्र येण्यापेक्षा एकच भाऊ सत्तेत येणं गरजेचं आहे, तो म्हणजे राज ठाकरे। एक शिवसैनिक म्हणून तुम्ही याच्याकडे काय कसं बघताय? मला वाटतं की अमित ठाकरेंचं जे काही म्हणणं असेल त्याला आपण पॉलिटिकल स्टेटमेंट असं घेऊ पण नये, कारण ते काही पॉलिटिकली स्ट्रक्चरल पदावर नाहीत त्या संघटनेच्या, सो त्यांचं स्टेटमेंट आपण पॉलिटिकल घेऊ नये। पण सन्मान्य राऊत साहेबांनी जे म्हणणं मांडलं ते अगदी योग्य आहे की 2 भावांमध्ये इतकं अंतर निश्चितच नाही की त्याला एखाद्या मध्यस्थाची गरज पडेल, गरज वाटली तर ते एकमेकांना फोन उचलतील आणि बोलतील थेटपणे। आता राहिला प्रश्न शिवसैनिक म्हणून काय वाटतं, तर मी याच्या आधी ती भूमिका मांडलेली आहे की पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभागत नसतं, तशीच ही नाती असतात, ती नाती कुठल्याही कारणाने दुभागत नसतात। आपण पाहिलं असेल की उद्धव साहेब आजारी होते तर राजसाहेब त्यांना घ्यायला अगदी स्वतः गाडीने ड्राईव्ह करत गेलेले होते, पण हे झालं कौटुंबिक नातं। पॉलिटिकल रिलेशनशिप काय असेल, ही रिलेशनशिप 2 पॉलिटिकल लीडर्सनी ठरवायची आहे। आय एम जस्ट अ पार्टी ॲक्टिव्हिस्ट, आय एम नॉट द लीडर। जो प्रश्न माझ्या नेतृत्वाच्या पातळीचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी देणं हे उचित नसेल। मला वाटतं की कुटुंब म्हणून ते निश्चितपणे 1,00,000 वेळा एकत्र येतील आणि यावेत, आलेच पाहिजेत, पण पॉलिटिकल पार्टी म्हणून त्यांनी काय करायचं हा सर्वस्वी त्या 2 नेत्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ते ठरवावं। या बंडानंतर तशी काय पडद्यामध्ये हालचाली चालू झाली नाही? नाही, हालचाली करायची काय गरज आहे, ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी बोलतील एकमेकांशी, आणि दोघेही तसे ओपन किचन आहेत। म्हणजे सन्मान्य राज ठाकरे हे सुद्धा आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे कुठे असं सुरत गुवाहाटी असं काही वाढून वाढून करायची गरज नाही आहे। तर या होत्या सुषमा अंधारे, आपल्या लढाऊ बाणा त्यांनी या मुलाखतीनं पुन्हा आपल्याला दाखवलेला आहे, त्यांच्या पुढील कार्यासाठी लेट सत्य शुभेच्छा। थँक्यू।